नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो. आपले आईवडील हे रोज काही ना काहीतरी काम करत असतात. वडील दिवसभर कामासाठी बाहेर जातात तर आई आपली संपूर्ण दिवसभर ही अविरतपणे आपल्या घरी काम करत असते. आपणही काम करतो, तुम्हीसुद्धा शाळेत जाता, अभ्यास करता, खेळता. मला सांगा, या सर्व गोष्टीसाठी कशाची गरज असते? या सर्व गोष्टीसाठी आपल्याला शक्ती हवी असते, ऊर्जा हवी असते. मग ही शक्ती आणि ऊर्जा आपल्याला कुठून मिळते बरं? ही शक्ती आणि ऊर्जा आपल्याला मिळते जेवणातून. यासाठी आपल्याला रोज आपल्या घरच्या सर्वांनाच जेवण करायचं असते. सामान्यतः आपण 2 ते 3 वेळा जेवण करतो. मग या जेवणात काय असते बरं? तर या जेवणामध्ये सामान्यतः वरण, भात, भाजी, पोळी, कढी, काही सलाद, काकडी वगैरे असं आपलं संपूर्ण जेवण असते दिवसभरात. तसेच आपण चहासुद्धा घेतो, दूधसुद्धा घेतो, बिस्किटसुद्धा खातो. या संपूर्ण गोष्टीला, या संपूर्ण जे आपण खातो दिवसभरात, त्या सर्वांना पुस्तकी भाषेत, प्रमाण भाषेत, वैज्ञानिक भाषेत आहार असे म्हणतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, हा आहार आपण कोणताही घेतो का? नक्कीच नाही. आपल्याला जो आवडतो तो आहार आपण अगदी आवडीने खातो. आपण घरी सांगतो, आई मला आज फुलकोबीची भाजी हवी आहे, मला आज पनीरची भाजी हवी आहे. म्हणजे जो आहार आपल्याला सर्वात जास्त आवडतो तो आपण अधिक चवीने खातो. परंतु हा आहार म्हणजे जेवण सर्वजण सारखे खातात का? नाही. तर आपल्या वडिलांचा आहार आपल्यापेक्षा अधिक असतो, कारण ते मेहनतीचे कामे करतात. तर आपला आहार हा कमी असतो, कारण आपण वयानेसुद्धा लहान आहोत आणि आपले कामंसुद्धा कमी असतात. जे लोक बैठे काम करतात, ऑफिसमध्ये काम करतात, त्यांचा आहार कमी असतो. जे लोक अंगमेहनतीचे काम करतात, शेतकरी वगैरे, त्यांचा आहार जास्त असतो. स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांचा आहार जास्त असतो. आणि या आहारामुळे, या जेवणामुळे आणि आपलीसुद्धा जशी जशी वाढ होत जाते, तसतसा आपला आहार म्हणजे आपलं जेवण हे वाढत जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या अन्नपदार्थाविषयी, या जेवणाविषयी बघूया आपण आजचा पाठ, आपला आहार. तर आपल्याला आपला आहार या पाठामध्ये आपल्याला आज बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहे, त्या जाणून घेऊया.